नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायरेक्ट इनडायरेक्ट या भागामध्ये हाउ द टेन्सेस आर चेंज, म्हणजे टेन्स कसे बदलतात डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये, तो नियम आपण सुरुवातीला शिकून घेणार आहे. आणि मग आपण प्रत्यक्ष डायरेक्ट इनडायरेक्टचे काही वाक्य घेणार आहेत, काही नियम्स आहेत ते आज आपण क्लिअर करून घेणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल तिथं आपण बऱ्याच प्रकारे चेंजेस होतात त्याचे काही डायग्राम्स टेबल्स मी तुम्हाला लिहून दिले, ते सर्व तुम्ही लर्न केलेच असतील. तर आज आपण साधारणतः डायरेक्टमध्ये काय टेन्स असतो त्याचा इनडायरेक्टमध्ये काय करायचं, म्हणजे हाऊ द टेन्सेस आर चेंज हा भाग आपण या ठिकाणी शिकणार आहोत. बघा, डायरेक्टमध्ये जर सिम्पल प्रेझेंट असेल तर त्याचा पास्ट सिम्पल होतो, आलं लक्षात. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस करायचा, प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट होतो, आलं लक्षात. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतो, आलं लक्षात. त्याच्यानंतर पास्ट सिम्पल आला तर परफेक्ट पास्ट किंवा मग पास्ट सिम्पल पण ठेवला तरी चालतो, पण शक्यतो परफेक्ट पास्ट करायचा. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट आला तर त्याला अनचेंज करायचा, म्हणजे अनचेंज राहतो, तो बदल होत नाही. आणि जर आय एम गोईंग टू आला तर वॉज गोईंग टू त्याचा बदल करायचा. सिम्पल फ्युचर जर आला तर पास्ट फ्युचर करायचा. म्हणजे थोडक्यात काय झालं की टेन्स कसे बदलतं ते आपण या सुरुवातीला हा एक नियम क्लिअर करून घेतला. त्याच्यानंतर आता आपण काही महत्त्वाचे नियम्स आहेत ते पण आज समजून घेऊ, आणि मग आपण प्रत्यक्ष डायरेक्टचे सेंटेन्स इनडायरेक्टमध्ये कसे होतात ते पण आपण समजून घेणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कालपासून डायरेक्ट इनडायरेक्टच्या बाबत बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. आता मी जे काही गोष्टी किंवा क्लिअर करणारे मुद्दे पॉईंट्स ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्या, म्हणजे जेणेकरून पुढे जे सेंटेन्स आपण घेणार आहोत ते तुम्हाला इनडायरेक्टमध्ये सोडवता यायला पाहिजे किंवा त्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करता यायला पाहिजे. सर्वात अगोदर आपण ही कन्सेप्ट समजून घेऊ की डायरेक्ट स्पीच काय असतं. तर डायरेक्ट स्पीच म्हणजे असं स्टेटमेंट असतं की जे बोलणाऱ्याचे वाक्य जसेच्या तसं इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेलं असतं, बघ, इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे लिहिलेलं असतं. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य असतं की बोलणाऱ्या जे प्रोनाऊन्स करतो वर्ड्स त्याच्या तो स्वतः, तर ते स्वल्पविरामाने वेगळं केलेलं असतं. दॅट इज द स्पेशालिटी ऑफ डायरेक्ट स्पीच. आणि डायरेक्ट स्पीचमध्ये बोलणाऱ्याचे वर्ड जसेच्या तसे मांडणी केले असतात किंवा एक्सप्रेस केलेले असतात, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच. त्याच्यानंतर वर्ड इज इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचमध्ये बोलणाऱ्याचे शब्द एखाद्या पर्सन्सकडून एक्सप्लेन केलेले असतात. फॉर एक्झाम्पल बघा, ही सेड दॅट ही नीडेड पाहिजे इथं, ही नीडेड मोर मनी, आलं लक्षात. तर मग तुम्ही म्हणणार की सर दॅट कुठून आला काय आला हे आपण नंतर समजून घेणार आहे. त्याच्यानंतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये इन्व्हर्टेड कॉमा दिला जात नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही गोष्टी आपल्याला अजून क्लिअर करून घ्यायच्या आहेत की बाबा हे जे रिपोर्टेड स्पीच डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना अजून काय बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे की जेणेकरून आपल्याला इनडायरेक्ट करता येईल. याच्यासाठी काही एक्झाम्पल्स मी ब्लॅकबोर्डवर लिहिले आहेत, बघा. लुक ॲट द फर्स्ट एक्झाम्पल, ही सेड ही नीड्स मोअर मनी, ओके. आता या ठिकाणी जो ही आहे याला रिपोर्टर म्हणायचं आजपासून, आलं लक्षात. याला काय म्हणायचं, रिपोर्टर. कारण रिपोर्टर कोणीही असू शकतो, पण ॲज द फर्स्ट पोझिशन जो रिपोर्टर येईल तो रिपोर्टर असणार. त्याच्यानंतर त्याच्या तो जे एक्सप्रेस करतो आहे ते जे वर्ब असणार त्याला रिपोर्टिंग वर्ब्स म्हणायचं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे वाक्य असतं त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतात, आलं लक्षात. म्हणजे आजपासून सुरुवातीला रिपोर्टर, नंतर रिपोर्टिंग वर्ब, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं जे पूर्ण सेंटेन्स असेल त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणायचं. पुढे जे वाक्य आहे मी थोडंसं अजून बदल केलं, बघा. ही रिपोर्टर आहे, सेड जो आहे रिपोर्टिंग वर्ब आहे, आणि इथं नील मी इन्क्लूड केला आहे. मग नीलला काय म्हणायचं, तर नीलला लिस्नर म्हणायचं, आलं लक्षात. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कारण पुढे मी जे रूल्स सांगणार आहे ते सर्व याच्यावर डिपेंड्स करणार आहेत, आलं लक्षात. आणि परत डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य रिपोर्टेड स्पीच आहे. पुढे काय केलं, मी सेंटेन्स रँडमली आदला बदल केलेले आहे की आपल्याला नेहमी असंच माहीत असतं की बाबा रिपोर्टर सुरुवातीलाच असतो आणि मग ते आपल्या डोक्यामध्ये फिक्स होतं, पण तसं कधी नसतं. रिपोर्टरची जागा बदलू शकतात, रिपोर्टर स्पीच सुरुवातीला पण येऊ शकतं. जसं काही मी इथं लिहिलेलं आहे, बघा. आय ब्रिंग अ नोटबुक, सेड राम टू महेश. मग या वाक्याचं पण आपण ॲनालिसिस करून बघू. डबल कोटेशनमधलं जे वाक्य असतं त्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो. बघा, हे ओळखता यायला पाहिजे तुम्हाला. हे जर ओळखता आलं नाही तर वाक्य इनडायरेक्ट करताना अडचणी येतील. सेड जो आहे तो रिपोर्टिंग वर्ब आहे, हा सेड इथं पण येऊ शकतो, शेवटी पण येऊ शकतो.
राम जो आहे रिपोर्टर आहे आणि महेश जो आहे तो लिसनर आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. हे स्ट्रक्चर जर तुम्हाला माहीत नसलं तर तुम्हाला इनडायरेक्ट करताना फार अडचणी येतील. म्हणून मी हे स्ट्रक्चर पण तुम्हाला समजून घेतलं. तुम्हाला रिपोर्टर ओळखता यायला पाहिजे, रिपोर्टिंग वर्ब्स ओळखता यायला पाहिजे, लिसनर ओळखता यायला पाहिजे आणि रिपोर्टेड स्पीच. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिपोर्टेड स्पीचमध्ये जे वाक्य आहे त्या वाक्याचा प्रकार आणि काळ ह्या दोघं गोष्टी तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. म्हणजे इनडायरेक्ट करताना ह्या सर्व बेसिक गोष्टी आहेत. ह्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला आल्या नाहीत तर इनडायरेक्ट करताना आपल्याला अडचणी येऊ शकतात. आता आपण पुढे गेल्या आता पुढं आपण डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना प्रत्यक्ष काही वाक्य शिकून घेणार आहोत. आलं लक्षात? मग आपण आज शिकणार आहोत की असर्टिव सेंटेन्सचं इनडायरेक्ट कसं करायचं. म्हणजे मी तुम्हाला काल म्हटलं होतं की अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर, अकॉर्डिंग टू द मिनिंग ऑफ जे सेंटेन्स आहेत, म्हणजे असर्टिव असेल, इम्पेरेटिव्ह असेल, एक्सक्लेमेटरी असेल, इंट्रोगेटिव असेल, हे सेंटेन्सचे प्रकार तुम्हाला मी पाठ करायला सांगितले होते आणि तुम्ही ते केलेच असतील. तर आता आपण प्रत्यक्ष डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जे जे नियम्स आहेत ते समजून घेऊया. आज आपण फक्त असर्टिव वाक्य फोकस करणार आहेत. चला तर मग ते नियम आपण शिकून घ्या, ठीक आहे? चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मग हाऊ द टेन्सेस आर चेंज, टेन्सेस कसे बदल होतात, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या. आणि मी ज्या पद्धतीने या ठिकाणी सेंटेन्स लिहिले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने लिहून तुम्ही कायमस्वरूपी जेव्हा जेव्हा तुम्ही इंग्रजीचा विषय येईल तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने इनडायरेक्ट तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही असं शिका की तुम्हाला दुसऱ्याला शिकवता यायला पाहिजे. तर सर्वात अगोदर आपण बघणार आहे की टेन्सेस कसे चेंज होतात, हाऊ द टेन्सेस आर चेंज, टेन्सेस कसे चेंज होतात ते आपण बघणार आहे. सर्वात पहिला नियम आपण क्लिअर करून घेणार आहे. इफ द रिपोर्टिंग वर्ब इन द प्रेझेंट ऑर फ्युचर टेन्स, द रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंट आणि फ्युचर टेन्समध्ये आलं. आता रिपोर्टिंग वर्ब्स कुठं असतं मी तुम्हाला लिहून दिलं की रिपोर्टर कोण असतं, रिपोर्टिंग वर्ब्स कोण असतं याच्या अगोदर आपण ते बघितलं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला रिपोर्टर, रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच आणि लिसनर हे वाक्यामधून ओळखता यायला पाहिजेत. जर रिपोर्टिंग वर्ब हे प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळात किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर काय होतं, द रिपोर्टेड स्पीच रिमेन अनचेंज. मग रिपोर्टेड स्पीचमधलं जे वाक्य असतं ते अनचेंज राहतं. मग सांगा बरं रिपोर्टेड स्पीचमधलं वाक्य कुठे असते, तर रिपोर्टेड स्पीचमधलं वाक्य असतं डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं. आलं लक्षात की जे मी तुम्हाला लिहून दिलं होतं, ॲनालाइज करून दिलं होतं सेंटेन्सचं स्ट्रक्चर. म्हणजे आता ते नियम फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की ज्यावेळेस एखादं सेंटेन्स हे असर्टिव असेल तर ते सेंटेन्स इनडायरेक्ट करताना जर जोडायचं असेल तर दॅट वापरतात. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. काय नियम सांगितला मी, जर दिलेलं सेंटेन्स असर्टिव प्रकारचं असेल, वाक्याचा प्रकार असर्टिव असेल, आलं का लक्षात, तर त्यावेळेस ते सेंटेन्स इनडायरेक्ट म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा काढून ते दोन वाक्य जोडायचे असतं तर त्यावेळेस ते दॅटने जोडले जातात. म्हणून मी दॅट वापरलेला आहे. ते आता जेव्हा आपण इनडायरेक्ट करू सेंटेन्स त्यावेळेस लक्षात येईल. त्याच्यानंतर एकच अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की रिपोर्टेड स्पीचमधला फक्त टेन्स बदलत नाही पण बाकीच्या सर्व गोष्टी बदलतात. मग सर्व गोष्टी कोणत्या बदलतात, जर नियरनेस दाखवणारे वर्ड असेल तर तो डिस्टन्स वर्डमध्ये जाणार. त्याच्यानंतर प्रोनाऊन जे असतात ते बदलणार, प्रोनाऊनच्या केसेस जे असतात ते बदलणार. फक्त टेन्स बदलायचा नाही, बाकी सर्व बदल करायचे. इज इट क्लिअर? लक्षात ठेवा. बघूया मग पहिला सेंटेन्स. ही सेज आय एम अ लिटल बिट नर्वस. आता या वाक्याचा ॲनालाइज तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो. बघा, ही काय रिपोर्टर आहे, सेज हे रिपोर्टिंग वर्ब आहे पण कोणत्या टेन्समध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये. आणि नियम तुम्ही क्लिअर कट लिहिला की रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचमधला काळ बदलवायचा नाही, बाकी सर्व बदल होतील. मग कॉमा दिला, डबल कोटेशनमध्ये लिहिलं आय एम अ लिटल बिट नर्वस. ॲम आहे, आलं लक्षात, टू बीचा फॉर्म, पण टेन्सच बदलायचा नाही आहे, बाकीचे सर्व बदल होतील. आता इथं एक कनेक्शन लक्षात ठेवा, इथं वाक्याचा सब्जेक्ट ई आहे आणि इथं आय आहे, पण रिपोर्टिंग वर्बमध्ये कसा बदल होतो त्या नाउनचा ते पण लक्षात ठेवा. आता हे वाक्य आहे डायरेक्टमध्ये, त्याचं इनडायरेक्ट कसं झालेलं आहे बघा. ही म्हणजे रिपोर्टर कधीही बदलवायचा नाही, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर रिपोर्टिंग वर्ब्स पण प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर बदलवायचं नाही. आता पुढे, आता हा कॉमा पण काढायचा, डबल कोटेशन पण काढायचं, इन्व्हर्टेड कॉमा काढायचे, म्हणजे मग दोन वाक्य जोडायची
तर दॅट ने जोडायची. कोणत्या वाक्याच्या वेळेस? हा नियम फक्त ऍसर्टिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत आहे. मग ही सर्व सेंटेन्स मुद्दा म्हणून ऍसर्टिव्ह घेतले. इज इट क्लिअर? ही गोष्ट लक्षात ठेवा. मग मी दोन वाक्य जोडली दॅट ने, इन्वर्टेड कॉमा गेले. आता सर्वात पहिला बदल झाला, इथं सब्जेक्ट हाय ही होता म्हणून या आयचा मी इकडं ही केला. मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रोनाऊन्स कसे बदलतात, म्हणून मी इथं बघा इथं पण बॉक्स केला आहे आणि तो बॉक्स डायरेक्ट आपण इथं कनेक्ट केला आहे. आलं लक्षात? मग इथं ही आला म्हणजे याचा अर्थ असा झाला की इथं आय होता म्हणून ॲम होता, म्हणजे ही आला म्हणजे इज बदल झाला. ओके, लक्षात ठेवा इज का आला. काही मला म्हणणार की सर टेन्स बदलवायचं नाही, बिलकुल बदललेला नाही. इथं आय ची जोडी नेहमी ॲम बरोबर असते, तसेच ही ची जोडी इज बरोबर असते. मग इज अ लिटल बिट नर्वस, पुढे काही बदल झालेला नाही. सर्वात मोठा बदल इथं आहे आयचा मी ही केला, म्हणजे प्रोनाऊन्स हे सब्जेक्ट प्रमाणे बदलतात. सब्जेक्ट प्रमाणे ते प्रोनाऊन्स बदलायचं असतं, म्हणजे पुरुष जसा असेल, पर्सन जसा असेल, त्या पद्धतीने आय चेंज होतो. लक्षात ठेवा. पुढं पण आता ती अजून एक आणि म्हणून ही झाला, म्हणजे ह्या वाक्याचं इनडायरेक्ट झालं. ही सेज दॅट ही इज अ लिटल बिट नर्वस. वाक्याचा टेन्स का बदलला नाही तर रिपोर्टिंग वर्क प्रेझेंट टेन्समध्ये. आणि मी सर्व रिपोर्टिंग वर्क प्रेझेंट टेन्सचेच वाक्य घेतलेत, लक्षात ठेवा समजवण्यासाठी. पुढचं वाक्य, सी सेज आय सँग अ सॉन्ग. परत आय आलेला आहे. मग करता ही सी आहे, म्हणजे याचं प्रोनाऊन्स प्रमाणे आपल्याला इकडं इनडायरेक्ट करताना बदलावं लागेल. प्रेझेंट टेन्समध्ये आहे, परत रिपोर्टिंग वर्क म्हणून वाक्याचा टेन्स बदलणार नाही. जो टेन्स आहे तो ॲज इट इज राहील. बघा, ही घेतला, ही घेतला, सेज होता, सेज घेतला, दॅटने दोन वाक्य जोडले, इन्वर्टेड कॉमा गेला. आयचा बदल सब्जेक्ट प्रमाणे, म्हणजे आयचा बदल सी झाला. बघा या आयचं डायरेक्ट कनेक्शन्स मी इथं आणलेलं आहे. इज इट क्लिअर? लक्षात ठेवा. म्हणजे हा सी कुठून आला तर सब्जेक्ट पर्सननुसार हा आय आपल्याला बदलावा लागतो. ही गोष्ट मला तुम्हाला क्लिअर करायची. मग सी सँग सॉन्ग, टेन्स अजिबात बदललेला नाही. पुढचं वाक्य अजून डिफरंट आहे. बघा, ही विल से फ्युचर टेन्समध्ये. मग आपला नियमच आहे की फ्युचर टेन्समध्ये रिपोर्टिंग वर्ब आलं तर पुढच्या वाक्याचा टेन्स बदलवायचा नाही, प्रेझेंट टेन्समध्ये आलं तरी बदलवायचा नाही. ओके, नाउन प्रोनाउन्स मात्र बदलतात. बघा, यू विल से आय विल विजिट अ टेम्पल, यू विल से दॅट. दोन वाक्य दॅटने जोडले, इथं आयचा बदल ह्या सब्जेक्ट प्रमाणे यू झाला. बघा, आय डायरेक्ट कनेक्शन टू द यू बॉक्स केला आहे. अंडरस्टँड? पुढे विल विजिट अ टेम्पल, टेन्स बदलला नाही. अंडरस्टँड? पुढे जाऊया. आय से आय हॅव फिनिश माय वर्क. स्पेशल वाक्य, इथं पण आहे, इथं पण आहे, आणि म्हणून ती विभक्ती आपण माय घेतलेली. मग दोघं ठिकाणी आय असलं तर बदल काय होतात ते पण आपण शिकून घेऊ. आय से, ओके, दॅट. मग इथं आय आहे म्हणून आयचा आयच असतो, बदलवायचा नाही. म्हणून आय मी घेतला, आय हॅव फिनिश माय वर्क, म्हणजे याची विभक्ती पण बदललेली नाही आहे. लक्षात ठेवा, म्हणजे जेव्हा आय येतो तर त्यावेळेस ते प्रोनाऊन्स पण तेच राहतं आणि त्याची विभक्ती पण त्याचप्रमाणे चेंज होते. ओके, पुढचं वाक्य थोडं डिफरंट आहे. यू से आय हॅव फिनिश माय वर्क. ओके, इथं मात्र थोडं अलर्ट व्हायचं आहे, कारण इथं बघा काय बदल झाले. यू मी घेतला, से घेतला, दोन वाक्य दॅटने जोडली, आयचा बदल यू झाला. आलं लक्षात? आयचा बदल काय झाला? यू. मग आयचा बदल यू झाला, यू हॅव फिनिश. मग इथं माय होता, इथं माय का होता तर इथं आय होतं म्हणून, पण इथं यू झाल्यामुळे इथं लगेच विभक्ती युअर झाली. आलं लक्षात? हा सर्वात मोठा बदल इथं झाला, म्हणून मी ते बॉक्स करून बघा एक कनेक्ट केलेले आहे. अंडरस्टँड? देन गोइंग टू द नेक्स्ट सेंटेन्स. सी सेज आय हॅव फिनिश माय वर्क. ओके, फोकस, सॉरी, ही सेज आय हॅव फिनिश माय वर्क. फोकस सब्जेक्ट वर फोकस करा. परत रिपोर्टिंग वर्बला एस लागला आहे. बदल काय होतात बघूया. ही सेज दॅट. बघा, आयचा काय बदल झाला? ही झाला. मग ही बदल झाला तर इथं आय होता म्हणून हॅव आहे. मग इथं ही आला म्हणून हॅज घेतला. हा पण बदल यू शूड नोट इट, तुम्ही नोटेड डाऊन करा तो. ओके, मग फिनिश, परत विभक्ती, इथं आय होता म्हणून माय होता, इथं हीज झाली. मी तुम्हाला लिहून दिलं होतं ना की विभक्त्या कसे चेंज होतात, मग ते आता मी तुम्हाला क्लिअर करून देतोय. ओके, देन गोइंग टू द नेक्स्ट सेंटेन्स. सी सेज दॅट आय हॅव फिनिश माय वर्क. इनडायरेक्ट झालं. सी सेज दॅट सी हॅज. परत इथं आय होता म्हणून हॅव होता, सी आय म्हणून हॅज आला. आलं लक्षात?
फिनिश हर वर्क, विभक्ती बघा, इथं माय होता इथं हर झाला, म्हणजे थोडक्यात काय झालं की नाउन्स प्रोनाउन्स प्रमाणे त्याचे विभक्ती पण चेंज होतात। हा पण मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून सांगितलं। अजून काही एग्जांपल्स आहेत जे युनिक आहेत ते पण आपण एक्सप्लेन करून घेऊ, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम आपण आज समजून घेऊया। इफ द रिपोर्टेड स्पीच एक्सप्रेसेस द युनिव्हर्सल ट्रूथ, ओके, इथं स्पीच वर्ड सुटला। इफ द रिपोर्टेड स्पीच एक्सप्रेस द युनिव्हर्सल ट्रूथ ऑर हॅबिच्युअल फॅक्ट इट स्टेन्स रिमेन अनचेंज। हे नेहमी मुद्दा म्हणून सुरुवातीला घेतले, कारण ज्यावेळेस आपण अकॉर्डिंग टू सेंटेन्स मिनिंग वाक्याचं इनडायरेक्ट करू तर मी असे वाक्यामध्ये घेणार आहे, म्हणून हे दोन नियमही सुरुवातीला आपण शिकून घेऊ। नियम असा आहे की ज्यावेळेस रिपोर्टेड स्पीचमधलं जे स्टेटमेंट असेल, रिपोर्टेड स्पीचमधलं जे वाक्य असेल, हे एखादं युनिव्हर्सल ट्रूथ एक्सप्रेस करत असेल तर त्यावेळेस त्याचाही टेन्स बदलत नाही, बाकीचे वर्ड्स मात्र नेहमीप्रमाणे बदलतात, ही गोष्ट लक्षात ठेवा। मग हा नियम पण आपण समजून घेऊ बघा। द टीचर सेड द अर्थ रिव्हॉल्व राऊंड द सन्स। टीचर्स म्हणाले की अर्थ जे आहे ते कोणाच्या भोवती फिरते, तर सूर्याच्या भोवती फिरते। हे भारतात स्टेटमेंट केलं काय, अमेरिकेत केलं काय, किंवा जगातल्या कुठल्याही देशामध्ये स्टेटमेंट केलं काय, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, म्हणून अशी वाक्य पण जेव्हा आली त्यावेळेस त्याचा टेन्स बदलवायचा नाही, असा हा नियम आहे। आलं लक्षात? मग बघूया आपण इनडायरेक्ट कसं होतं। द टीचर सेड दॅट, दोन वाक्य आपण जोडले दॅटने, कारण अफर्मेटिव्ह आहे, असर्टिव्ह आहे, सॉरी। म्हणून द टीचर सेड दॅट द अर्थ रिव्हॉल्व राऊंड द सन। बघा इथं टेन्स बदलला का नाही बदलला, आलं लक्षात? म्हणून आजपासून लक्षात ठेवा की ज्यावेळेस युनिव्हर्सल ट्रूथ ही गोष्ट रिपोर्टेड स्पीचमध्ये येईल त्यावेळेस त्याचा टेन्स बदलायचा नाही, बाकीचे नियम लागू होतात। पुढचं, सी सेड टू हर क्लास वॉटर इज प्रेसियस रिसोर्स। जगामध्ये ही गोष्ट कुठं पण वॉटर प्रेसियसच आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, ओके। सी टोल्ड हर क्लास दॅट वॉटर इज प्रेसियस रिसोर्स। बघा इजचा इजच राहिला, टेन्स बदलला नाही, ओके, फोकस ऍट दिस सेंटेन्स। लास्ट, I said to him the moon moves around the earth. I told him that the moon moves around the earth. अजून पण काही स्टेटमेंट आपल्याला म्हणता येतील। फॉर एक्झाम्पल, I said that 2 multiplied by 2 is 4. युनिव्हर्सल ट्रूथ आहे। इंडियामध्ये असं होणार नाही की 2 multiplied by 2 केलं म्हणजे 4 होईल आणि अदर देशामध्ये 9 होईल 10 होईल, हे पण युनिव्हर्सल ट्रूथ आहे। मग आजपासून लक्षात ठेवा, ज्यावेळेस रिपोर्टेड स्पीचमधलं वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ एक्सप्रेस करत असेल तर त्याचा टेन्स अनचेंज ठेवायचा, म्हणजे बदलवायचा नाही। आज आपण फक्त हे दोन नियम क्लिअर करून घेऊ आणि उद्यापासून उरलेलं जे वाक्याचे प्रकारानुसार इनडायरेक्ट नॅरेशन आहे ते आपण शिकूया, ठीक आहे।